बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। राज्यामध्ये डीएड बीएड धारक शिक्षकांची भरती करण्यात आली नसल्याने बेरोजगारांमध्ये मोठा संताप आहे। लवकरच नोकर भरती केली जाणार असं गाजर दाखवून सातत्याने या नत्या परीक्षा सरकार समोर आणतं। गंभीर बाब म्हणजे अशा परीक्षांमधून बेरोजगारांच्या रिकाम्या खिशातून सरकारला कोट्यवधींचा महसूल मिळतोय। डीएड बीएड करून पूर्वी सरळ नोकरी लागायची, आता वेळ काढूपणा आणि महसूल जमा करण्यासाठी टीईटी सारखी परीक्षा घेतली जाते असा आरोप केला जातोय। राज्यामध्ये 2013 पासून 6 वेळा टीईटी झाली। जवळपास 86,298 पात्रताधारक राज्यात आहेत, तर परीक्षा परिषदेला या परीक्षेतून जवळपास 30 कोटी रुपये वर्षाकाठी मिळाली आहेत। लाखो उच्च शिक्षित पदवीधर डीएड बीएड पीएचडी सेटनेट टीईटी करून आजही नोकरीच्या शोधात आहेत, मात्र नोकरी काही मिळत नाहीये। आता पुन्हा राज्य सरकारने टीईटी परीक्षेच्या नोंदणीसाठी परवानगी दिली आहे। राज्यामध्ये फक्त रिक्त असलेली शिक्षकांची 40,000 पदं टप्प्याटप्प्यानं भरली जातील असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलंय। तर टीईटी नेमकी कोणासाठी घ्यायची आणि कशासाठी घ्यायची असा प्रश्न आहे। राज्य सरकारने टीईटी पात्रता परीक्षेसाठी मंजुरी दिलेली आहे आणि त्यामध्ये शालेय शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी अशी घोषणा केली की 40,000 पदे ह्या राज्यामध्ये रिक्त आहेत आणि हे टप्प्याटप्प्याने भरले जातील। परंतु मुळात या ठिकाणी आम्हाला दोन प्रश्न असे पडतात की टीईटी नेमकी कोणासाठी घ्यायची आणि कशासाठी घ्यायची। हे प्रश्न या ठिकाणी याचं उत्तर शिक्षण मंत्र्यांना द्यावं, याचं कारण असं आहे की टीईटी 2013 पासून राज्यामध्ये 6 वेळेस झाली। या ठिकाणी 80,000 ते 90,000 टीईटी पात्रता धारक राज्यामध्ये बेरोजगार आहेत। मग एवढा आकडा जर राज्यामध्ये बेरोजगारांचा असताना सुद्धा त्या ठिकाणी टीईटी ही नोकर भरतीसाठी जर घेत असाल तर या लोकांचं काय, या लोकांना किती रोजगार तुम्ही दिलाय? आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी माधव सावरगावे हे औरंगाबाद मधून आपल्या सोबत आहेत। माधव, पारदर्शकता, शिक्षकांच्या नोकरीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी टीईटी ही परीक्षा आणण्यात आली खरी, मात्र टीईटी पास होऊन सुद्धा नोकरी मिळत नाही असा आरोप केला जातोय, काय सांगाल? फरा, गेल्या काही वर्षापासूनचा शिक्षणातल्या एकूण बदलांचा इतिहास पाहता सगळेच सरकार हा शिक्षणाचा खेळखंडोबा करतायत का असा प्रश्न उपस्थित होतो आहे। तसा आरोपच आता डीएड आणि बीएड केलेल्या अनेक पात्रताधारकांनी केलेला आहे। गेल्या 7 ते 8 वर्षांपासून राज्य सरकारकडून कुठलीही, जिल्हा परिषद असेल किंवा सरकारी खात्यातील शिक्षकांची भरती होऊ शकली नाही, तशी केली गेली नाही। उलट या शिक्षकांना नोकरीचं जे आश्वासन आहे ते अधिक प्रमाणात दिलं गेलं, त्यासोबतच त्यांची आशा अधिक बळावली गेली, आशा अधिक पल्लवित करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला आणि त्यामुळेच 2013 ते 2019 या 6 वर्षाच्या काळात 6 वेळा टीईटी परीक्षा झाली, जी डीएड आणि बीएड केलेल्या पात्रताधारकांना द्यावी लागते। त्यातले जवळपास 86,298 पात्रताधारक टीईटी उत्तीर्ण झाले, मात्र या सगळ्यांना आतापर्यंत नोकरी मिळू शकली नाही। आणि महत्वाचं म्हणजे या विद्यार्थी, हे विद्यार्थी म्हणजे पात्रताधारक जे डीएड बीएड केले आहेत, भावी शिक्षक आहेत, ते बेरोजगार आहेत, पण या बेरोजगारांच्याच खिशाला कातर लावण्याचं काम राज्य सरकार केलं आहे असा आरोप या थेट डीएड बीएड पात्रताधारकांनी केलाय। कारण गेल्या 2013 पासून ते 2019 पर्यंत ज्या ज्या टीईटी परीक्षा घेतल्या त्या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी, लाखो पात्रताधारक परीक्षेला बसले होते आणि त्यांच्याकडून जवळपास 30 कोटी रुपये राज्याला महसूल मिळाला होता। त्याची आकडेवारी आपल्याकडे आली आहे, ती आकडेवारी पहितल्यानंतर असं लक्षात येतं की इतके पैसे सरकार कुठं ठेवतं, मग या शिक्षकांना नोकऱ्या का देत नाही? 108 कोटीपेक्षा जास्त महसूल या परीक्षेच्या माध्यमातून सरकारला मिळाला आहे, मात्र एकाही शिक्षकाला नोकरी मिळाली नाही आणि त्यामुळं राज्यातील शिक्षकांच्या नोकर भरतीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला आहे। आता राज्य शिक्षण मंत्र्याच्या वतीनं टप्प्याटप्प्याने राज्यातील 40,000 शिक्षकांची भरती केली जाणार असलं सांगितलंय, मात्र त्या संदर्भातला कृती आराखडा काय माहित नाही। आणि विशेष म्हणजे आता थोड्या दिवसात आणखी एक टीईटी परीक्षा होणार, जवळपास 1.5 लाखाहून अधिक पात्रताधारक होणार, मग त्या 1.5 लाखाला नोकरी कोण देणार असा एक प्रश्न आहे। आणि त्यामुळं आता या विद्यार्थ्यांचा, या पात्रधारकांचा आवाज महाराष्ट्रासमोर आणण्याचा आपला प्रयत्न आहे। बरोबर आहे माधव, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। एकंदरीतच टीईटी परीक्षा कशासाठी घेत आहे जर त्यांना जॉब मिळणार नसेल, नोकरी मिळणार नसेल असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान यावर आता शिक्षण मंत्र्यांकडून नेमकं काय उत्तर येतं ते पाहणं महत्वाचं असेल।